अरे एक मिनट, ऊंची है? हाँ ये वहाँ से हम भी मैजिस्ट होते हैं। हाँ इधर क्या समोर दिखता ना बोलना नमस्कार, मी आताशी देशमुख, श्री समर्थ व्यायाम मंदिरची राष्ट्रीय जुडोपटू। आज मी माझ्या समोर बसलेल्या तमाम शिबिरार्थी मुलं मुली त्यांचे पालक तसेच मंचावरील बसलेले आपले मान्यवर या सर्वांचं 34व्या शिबिरात स्वागत करीत आहे। आजच्या शिबिराचं उद्घाटन प्रसंगी मंचावरती जे मान्यवर बसलेले आहेत मी त्यांची थोडक्यात ओळख करून देत आहे। सर्वप्रथम श्री समर्थ व्यायाम मंदिरचे प्रमुख कार्यवाह माननीय श्री उदय देशपांडे, संस्थेचे जुडो प्रमुख श्री रवींद्र पाटील सर, ॲडव्होकेट श्रीयश सांगले, माननीय श्री दत्ता आफळे सर, माननीय श्री गिरीश द्वारे सर, आणि माननीय श्री राजू मानसकर सर, आणि या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे छत्रपती अवॉर्डी श्री शैलेश शेख सर। आपल्या संस्थेचे कार्यवाह श्री उदय देशपांडे सरांना आपल्या संस्थेची थोडी ओळख करायला या माईक मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर श्री शैलेश टिळकजी, त्यांच्या बरोबरचे सर्व सन्माननीय अतिथी आणि ॲडव्होकेट श्रीयश चांगले सर, श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या 34व्या या जुडो शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। संस्थेच्या वतीने वर्षभरात जी 12 वेगवेगळी शिबिरं घेण्यात येतात, एप्रिलमधलं वासंतिक शिबिर, मेमधलं लाठीकाठी शिबिर, जूनमधलं पावसाळी मलखांब शिबिर, जुलैमधलं एरियल सिल्क शिबिर, ऑगस्टमधलं जुडो शिबिर, सप्टेंबरमधलं प्राणायाम शिबिर, ऑक्टोबरमधलं दीपावली जिम्नास्टिक शिबिर, आणि अशी सगळी शिबिरं महिन्याला एक, अशी वर्षाला 12 शिबिरं होतात। आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन मुलांना प्रवेश दिला जातो, त्यांच्या शिबिरामध्ये काही चाचण्या घेतल्या जातात, त्या चाचण्यांमध्ये ज्यांना 60%+ अधिक गुण मिळतात त्यांना संस्थेत नियमित प्रशिक्षणासाठी प्रवेश प्राधान्य दिलं जातं। आणि मग सुरुवातीला जनरल गेम्समध्ये आणि त्यानंतर स्पेशलायझेशन, मग जुडो असेल, ॲथलेटिक्स असेल, जिम्नॅस्टिक असेल, व्हॉलीबॉल असेल, खो खो असेल, मलखांब असेल, त्यांना आवडीच्या क्षेत्रात प्रवेश मिळतो आणि त्यांचं जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरचं प्रशिक्षण सुरू होतं। या ठिकाणी बसलेले सगळे विद्यार्थी जे व्यायामशाळेत जुडो पथकातले विद्यार्थी आहेत किंवा आता आपल्याला
जी प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी मलकंबाची काही मुलं येणार आहेत त्याच्यातून आपल्या लक्षात येतील ही पण मुलं कुठेतरी केव्हा तरी शिबिरातूनच रँक आहेत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि आता त्यांनी चांगल्यापैकी त्यात प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि असेच उद्याचे समर्थक क्रीडापटू या समोर बसलेले आहेत की या शिबिरातून संस्थेत प्रवेश घेणार आहेत त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हे संस्थेच्या जुडो पथकातील खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी चालवलेलं जुडोचं एक महत्त्वपूर्ण असं काम पाहण्यासाठी आज मान्यवर या ठिकाणी आले त्यांचंही मनापासून स्वागत करतो धन्यवाद आता मी संस्थेचे प्रमुख कार्यवाह ह्यांना परत विनंती करते की त्यांनी श्री दत्ता आपले सरांचं स्वागत करावं पुष्पगुच्छ आता मी श्री रवींद्र पाटील सरांना विनंती करते की त्यांनी ॲडव्होकेट शिअर्स सांगले यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं आणि मी परत रवींद्र पाटील सरांना सांगते की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आणि आता मी परत रवींद्र पाटील सरांना रिक्वेस्ट करते आपल्या जुडोचा राष्ट्रीय खेळाडू संकेत चाळके त्यांनी धुमाळे सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं आणि मी गणेश हा राष्ट्रीय जुडोपटू जुडोचा त्याला रिक्वेस्ट करते की त्यांनी नानक सरांना पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं स्वागत करावं आता मी आपल्या जुडोची राष्ट्रीय खेळाडू संपदा फाळके हिला माईक ताब्यात देते धन्यवाद आताश्री नमस्कार मी संपदा संजय फाळके तुमचं ह्या 34व्या समर्थ जुडो शिबिरात पुन्हा एकदा स्वागत करते आपले आजचे प्रमुख पाहुणे श्री शैलेश श्रीकांत टिळक यांची मी ओळख करू इच्छिते श्री शैलेश टिळक हे दैनिक पेपर केसरी पुणे व पार्टनर अवधूत कन्स्ट्रक्शनचे संचालक व्यवस्थापक म्हणून काम करतात त्यांचे शैक्षणिक कार्यकीर्द म्हणजे माध्यमिक शिक्षण नूतन मराठी विद्यालय पुणे इथे झालेले आहे व गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधून प्रिंटिंग पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्यांनी ते एक खेळाडू म्हणून 1975 ते 1985 या कालावधीत राज्य आणि राष्ट्रीय चॅम्पियनशिप सारख्या विविध स्तरांवर अनेक सुवर्ण रौप्य व कांस्य पदक जिंकलेले आहेत महाराष्ट्र राज्य सरकाराने 1981 त्यांना जुडोमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार प्रदान केलेला आहे शैलेश सर अनेकांपैकी एक ब्लॅक बेल्ट धारक देखील आहेत ज्यांनी कोडोगान जुडो इन्स्टिट्यूटमधून पदवी प्राप्त केलेली आहे जुडोसाठी विशेषतः राज्यात वेगवेगळ्या भागांमध्ये जुडोच्या तांत्रिकतेच्या आणि विकासाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल जुडो फेडरेशन ऑफ इंडिया त्यांना 8 degree ब्लॅक बेल्ट प्रदान केलेले आहे ते आंतरराष्ट्रीय जुडोपटूच देखील आहेत आणि त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय जुडो स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे
महाराष्ट्र जुडो असोसिएशनचे सरचिटणीस देखील आहेत. इतकेच नाही तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अंडर फर्ग्युसन कॉलेज न्यू इंग्लिश स्कूल पुणे याचे सदस्य पण आहेत. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट ते डेक्कन जिमखाना पुणे याचे नियामक समिती व अध्यक्ष देखील आहेत. आपण शैलेश्वरांची जोड या कार्यालयातून स्वागत करूया. आता मी संस्थेचे प्रमुख कार्यवाह श्री उदय देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी रोग मलकांच्या प्रात्यक्षिकासाठी हा माईक घ्या. समर्थ व्यायाम मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे की असल मराठमोळा खेळ पारंपरिक दोरीचा मलखांब आणि पुरलेला मलखांब त्याची छोटीशी झलक दाखवण्यासाठी या विद्यार्थीने आपल्या समोरात हजर आहेत आणि त्याचं निवेदन करणार आहेत अनुश्री तळेकर. एक साथ नमस्ते. एक दो तीन चार. एक कृपाश्री आपल्याला करून दाखवते क्लाइम्बिंग. तिथून प्रेक्षकांना अभिवादन. तिच्यानंतर सानिया आपल्या अँकल भोवती रोप गुंडाळून केली जाणारी रिकेप पकड आणि तिथूनच एक बॅक बँडिंगचं आसन नटराजाचं. तिच्यानंतर श्रेया ती आपल्याला करून दाखवते क्रॉस. आणि तिथूनच द लोटस पोझिशन पद्मासन. तिच्यानंतर साक्षी ती आपल्याला करून दाखवणार आहे कॉम्पिटिटिव्ह सेट. हाफ टेन माउंटनी सुरुवात. तिथून शिडी वन हँड पद्मासन. तिथून साधी उडी क्रॉस. पश्चिमोत्तानासन पादहस्तासन. तिथून परत क्रॉस क्रॉस टू आधी निद्रासन. बजरंग पकड गुरु पकड प्लान. आता या सगळ्या मुली मिळून एक मनोरा सादर करणार आहे. पद्मासन केलंय कृपाशीनी हँगिंग पद्मासन. साक्षीनी बजरंग पकड आणि फाईलमध्ये मोठं काम आहे. एक साथ सावधान. एक साथ नमस्ते.
2, 3, 4. आणि यानंतर मलखांबाचा जो मूळ प्रकार आहे, पुरलेला मलखांब जमिनीमध्ये खड्ड्याकडून तो गाडलेला असतो. या ठिकाणी दोन लोखंडी प्लेटच्या सहाय्याने तो उभा केलेला आहे. जमिनीच्या वरती 8-8.5 फूट उंच एक गुळगुळीत वरती निमुळता होत जाणारा, आणि त्या खांबावरती वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती, योगासनांचे प्रकार, कमीत कमी वेळामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार म्हणून तो ओळखला जातो. हाताच्या बोटांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत आणि त्याचप्रमाणे अंतर्गत संस्था, पचन संस्था, श्वसन संस्था, हृदयाभिसरण संस्था यांना सुद्धा उत्कृष्ट व्यायाम देणारा हा एक असल पारंपरिक मराठवाडा व्यायाम प्रकार आहे. समर्थ व्यायाम मंदिरात आहे छोटे मोठे मलखांबपटू. आपल्याला मलखांबाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आपल्या समोर एक साथ सात धान, एक साथ सलामी पारंपरिक पद्धतीने त्यांनी मलखांबाला सलामी दिलेली आहे. एक कदम पीछे चार आणि आता वैयक्तिक प्रात्यक्षिक. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात छोटा खेळाडू हंबीराव नाईक हाताच्या पकडीमध्ये आणि मांडीमध्ये मलखांब पकडत तो जमिनीपासून 8 फुटांच्या होतो. बाणे गुरुजी पकड पादहस्तासन प्रौढासन आणि उलटी अडी. साधी उडी आणि साधी उडी डिस्काउंट. यानंतर मिहिर करंडे टायगर जंप माउंट टीडी जमिनीपासून 8.5 इंचीवर केवळ 1.5 इंच व्यासाच्या बोंडावरती बसून एक पाद शिरा आणि तेथे बैठी जा यानंतर हर्ष निकम खांदा उडी पगलीचा फगा बजरंग पकड केवळ एका गुडघ्यामध्ये मलखांब पकडून संपूर्ण शरीराचा तोल. विस्तृत पादा एका हातावरती संपूर्ण शरीराचा तो एक पाद शिरासन आणि दोन्ही हातांवरती संपूर्ण शरीराचा तो उचलून चकोरासन. आणि यानंतर वैयक्तिक संच शेवटचा दाखवण्यासाठी आपल्या समोर गेली 5 वर्ष राष्ट्रीय मलखांब स्पर्धेमधील सुवर्ण पदक विजेता खेळाडू सागर राणे खालची खांदावरी सुई दोरा हाताच्या सुईमधून पायाचा दोरा काढणं
टेडी। एक हस्त का धन्यवाद। केवळ एका पायाच्या पंज्याच्या सहाय्याने संपूर्ण शरीराचा तो पायाचा बजरंग पकड तंद्री आणि किसका आणि हे सर्व खेळाडू एकत्रितरित्या आपल्याला एक आकर्षक असा मनोरा सादर करून दाखवतील। पिरामिड नंबर एक सागर मलखांबाच्या टोकावर त्याच्या खांद्यावर जाऊन बसणारे हंबीराव नाईक, समोर रोनित लोहारे शाहीच्या खांद्यावर हात ठेवून सर्वज्ञपणे शीर्षासनच्या स्थितीत आणि हर्ष आणि मी दोन बाजूला द्रोणासन ओपन। वा The best example of team spirit and coordination. स्वतःवर तो सांभाळायचा, आपल्या साथीदारातही तो सांभाळायचा आणि आकर्षक प्रतिकृती सादर करून दाखवायची। आणि याबरोबर मलखांबाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण थांबवणार आहोत। एक साथ नमस्ते, एक दोन तीन चार, आणि नंतर आपण जुडोच्या प्रात्यक्षिकासाठी तयार होऊया आणि त्याचं निवेदन करणारे अध्यक्ष राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते। आता आपण बघणार आहोत ते म्हणजे जुडोचं प्रात्यक्षिक। जुडो म्हणजे जेंटलमेन। हा खेळ मॉडर्न जापानीज मार्शल आर्ट्स मध्ये येतो। हा ऑलिम्पिक स्पोर्ट असून या खेळाची सुरुवात 1882 साली जपान टोकियो येथे डॉक्टर जिगारो कानो यांनी केली होती। आता आपण जे बघत आहात ते म्हणजे झारे। झारे म्हणजे सिटिंग बॉल। आपण जसं मोठ्याला आदर देतो, नमस्कार करून किंवा त्यांच्या पाया पडून, तसंच जपानमध्ये रे केला जातो। रेचे दोन प्रकार असतात, स्टँडिंग बॉ आणि सिटिंग बॉ। भारतात या जुडो खेळाची सुरुवात रवींद्रनाथ टॅगोरजी यांनी शांती निकेतनमध्ये केली होती। जुडोचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ब्रेकफॉल्स। ब्रेकफॉल्समध्ये आपल्या डोक्याचं व मानेचं संरक्षण होतं। आता या लहान मुली बॅकफॉल म्हणजेच उशिरोकेमी करत आहेत। याच्यामुळे आपल्या किती पण जोरात पाठीवर पाडलं तरी आपल्याला लागत नाही। साईड ब्रेकफॉल। साईड ब्रेकफॉलचे दोन प्रकार असतात, राईट साईड ब्रेकफॉल आणि लेफ्ट साईड ब्रेकफॉल। फेसफॉल म्हणजेच कोहोकेम। पुढे पडल्यावर आपल्या चेहऱ्याला लागू नये व आपल्या शरीराचं संरक्षण होऊ दे म्हणून फेसफॉल केला जातो। आपण जे आता बघितलं ते होते बेसिक ब्रेकफॉल्स, पण आता आपण थोडं ऍडव्हान्स रोलिंग्स आणि ब्रेकफॉल्स बघूया आणि त्याला सादर करत आहेत संस्थेचे राष्ट्रीय खेळाडू गणेशवर। हा राष्ट्रीय खेळाडू असून राज्याचा चॅम्पियन आहे आणि फर्स्ट डिग्री ब्लॅक बेल्ट पण आहे। आणि वेदांत जगदेव हाही राष्ट्रीय खेळाडू असून तो आमच्या संस्थेचा छोटा चॅम्पियन आहे।
आता तुम्ही बघितलं या मोठ्या दादांना ऍडव्हान्स रोलिंग दाखवताना, आता तुम्ही या लहान ताईंना बघणार आहात बेसिक रोल्स दाखवताना. फ्रंट रोल मुळे आपला स्पायनल कॉर्ड स्थिर होतो आणि आपल्या पूर्ण शरीराचं कोऑर्डिनेशन वाढतं. बॅक रोल मुळे आपल्या मानेत, मनगटात आणि हॅमस्ट्रिंग्स मध्ये फ्लेक्सिबिलिटी वाढते आणि आपल्या हातापायातही ताकद वाढते. आणि साईड रोल मुळे आपल्या मानेचं व डोक्याचं संरक्षण होतं. जेव्हा आपण उंचावरून आपटले जातो तेव्हा साईड रोल घेतल्यामुळे आपल्याला लागत नाही. आणि आता आपण हे तिन्ही प्रकार रोलिंग चे एकत्र बघणार आहोत. बॅक रोल, फ्रंट रोल आणि साईड रोल. या ताईंचा जोरात टाळ वाजवून मला सांगा किती लोकांच्या आयुष्यात अडथळे आले आहेत. सगळ्यांच्याच बरोबर, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अडथळे येतात. खूप जागी आपल्या सर्वांच्या वेगवेगळ्या अडथळ्यांची सामना होतो. कामात होतो तर कधी कधी चालता नाही होत, आपण कधी कधी त्या अडथळ्यांना पडतो किंवा उडीही मारतो. पण आमच्या जुडोकांची अडथळे पार करण्याची एक वेगळीच पद्धत आहे. तुम्ही बघाल आमच्या अडथळे पार करण्याचा हा तरीका. आता बघा हा अडथळा वाढत चालला आहे. बघा आईवडिलांनी किती मोठा रोल घेतलाय. अडथळा आता अजूनच वाढत जाणार आहे. आई सुद्धा करू शकेल की नाही? जोरात काय वाजवतील आई वडील. आई सुद्धा आमच्या समर्थचा राष्ट्रीय खेळाडू आहे आणि राज्याचा चॅम्पियन पण आहे. त्याला नुकत्याच झालेल्या राज्य स्पर्धेत कांस्य पदक मिळालं होतं. आता तुम्ही बघितलं हा अडथळा उंचीने पण वाढत चाललाय. सुंदर. थ्रो खाणं जसं महत्वाचं असतं तसंच थ्रो मारणं आणि ते तेवढंच मुश्किलीचं काम असतं. त्यामुळे थ्रो मारण्यासाठी तीन गोष्टी करणं फार गरजेचं असतं. कुजुशी म्हणजेच ऑफ बॅलन्स, सुकुरी म्हणजेच फिटिंग इन आणि काके म्हणजेच एक्झिक्युशन. या दादांनी जो आता थ्रो मारलाय तो होता इपॉन्च नाके. आपण इपॉन्च नाके परत एकदा बघतोय. पार्टनरला खेचून किंवा ढकलून त्याचा बॅलन्स कसा बिघडवायचा ह्याला कुजुशी म्हणतात. आता या ताईने जो थ्रो मारलाय तो होता किबी सुगायशी. थ्रो मारण्यासाठी थ्रोची फिटिंग इन करणं ज्याच्याने तो थ्रो एक्झिक्यूट होईल ते पण एकदम बरोबर, त्याला सोप्या भाषेत सुकुरी असं म्हणतात. आणि दादानी हा जो थ्रो मारला त्याला खराय गोष्टी स्वीपिंग हिप थ्रो असं म्हणतात. आणि कुजुशी आणि सुकुरी मिळून एकत्र येऊन थ्रो एक्झिक्यूट करणं त्याला काके म्हणतात. ताईनी जो थ्रो मारला तो होता ओसुतोगार मेजर आउटर रिंग. आणि या ताईदारांसाठी टाळ्या वाजवते. आता तुम्ही बघितलं होतं ते होती एक झलक होती बेसिक थ्रोची. पण आता आपण बघणार आहोत स्पर्धेत भाग घेण्यासाठी मेहनत ही वेगळीच असते बरोबर. तर त्या मेहनतीचे आपण हे फास्ट थ्रोज बघणार आहोत. हे आपले समर्थचे राष्ट्रीय व राज्य खेळाडू आता आपल्याला फास्ट आणि ऍडव्हान्स कॉम्पिटिटिव्ह टेक्निक्स दाखवत आहेत. तो म्हणतात सुंदर. बघा हे दादा एकमेकांना किती फास्ट थ्रोज मारतायत. त्यांची गती आणि त्यांची टेक्निक दाखवतात की ते राज्य व राष्ट्र खेळाडू आहेत. समजतात ज
जेव्हा वेदांसारखा लहान मुलाला गणेश त्रास देतो तेव्हा वेदांत जुडो शिकायला चालू करतो. बघा, गणेशदाने त्याला धक्का दिला आहे का? आता जेव्हा गणेश वेदांतला धक्का मारतो तेव्हा तो गणेशला प्रतिसाद न देता त्याच्याच फोर्सने मागे मागे जातो. त्यामुळे गणेशची जेवढी ताकद होती ती सगळी उपयोगाची झालीच नाही. आता वेदांतने त्याला थोडं टेक्निक वापरून गणेशचा धक्का देताना बाजूला झाला तेव्हा गणेशनी जेवढी ताकद लावलेली ती सगळी शून्य झाली. आणि ह्याचाच वापर करून आता वेदांतने मोठ्या गणेशला एक अप्रतिम थ्रो मारला आहे आणि त्याचीच ताकद वापरून त्याला दुसराही थ्रो मारला आहे. जरी गणेशनी त्याला उचलला आहे तरी त्यांनी त्याचा पायाचा वापर करून त्याला तवारा गायशी मारला आहे. त्याच्याने काय साधित होतं? कितीही मुलगा लहान असला तरी तो कितीही मोठ्या मुलाला थ्रो मारू शकतो जर तुम्हाला टेक्निक येत असेल तर. फक्त मॉडर्न मार्शल आर्ट्स नाही आहे तर तो एक सेल्फ डिफेन्स करण्यासाठी एक तरीका पण आहे. आजच्या काळात सेल्फ डिफेन्सच्या सगळ्या मुलींना येणं फार गरजेचं आहे. आपण त्याची झलक आता बघतो. आपण जेव्हा ट्रेनमधनं किंवा बसमधनं प्रवास करू तेव्हा कोण ना कोणतरी असा गुंड्यासारखं आपल्याला सापडतं. तर आपण बघूया ही ताई काय करते, या गुंड्याला कसा धडा शिकवते. मला सांगा, या काळात फक्त मुलींनाच स्वसंरक्षण येणं गरजेचं आहे? मुलांना आलंच पाहिजे, बरोबर. आपण सगळ्यांनीच गुंडगिरी सहन केली असेल पण जर सेल्फ डिफेन्स येत असेल तर या गुंडगिरीला संपवता येतात. जसा हा लहान मुलगा आता करतोय या गुंड्यांसोबत, त्यांना धडा शिकव. अरे सुंदर. तुम्हाला सगळ्यांना जोडचं प्रात्यक्षिक आवडलं? मला ऐकू नये ते. हे जोडचं प्रात्यक्षिक एक झलक होती की आपण सगळे या शिबिरात काय शिकणार आहोत त्याची. आणि मी आता बसलेले शिबिरार्थी, त्यांचे पालक आणि मंचावरील बसलेले पाहुणे त्यांना धन्यवाद करते की त्यांनी झुडोच्या या 34व्या शिबिरात येऊन आमचं प्रात्यक्षिक बघितलं आणि हे प्रात्यक्षिक आता संपवलं. मी आता माननीय श्रेयस सांगले यांचं या 34व्या शिबिरात, जुडो शिबिरात स्वागत करते. त्यांचं शिक्षण BLS LLB हे ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉमधनं झालं आणि ते आता मास्टर्स करत आहेत त्यांच्या एन्व्हायरमेंटल लॉमधनं. पण त्यांनी या सगळ्याची सुरुवात ते जेव्हा 19 वर्षाचे होते तेव्हा केली. त्यांनी त्यांची NGO स्वप्नवन ही त्यांनी 19 वर्षाचे असताना स्थापित केली. 2019 मध्ये सरकारने त्यांना एक जागा दाखल केली होती. त्याच्यामध्ये त्यांनी 2 जंगल आणि 100 कार्यकर्त्यांना घेऊन 5000 पेक्षा जास्त झाडे लावली आहेत. त्यांची जोरदार टाळ्या होऊन जाऊ ह्याच्यासाठी. आणि ते फक्त बडिंग एन्व्हायरमेंटलिस्ट नसून पण सामाजिक कार्यकर्ताही आहेत. त्यांनी खूप समाजासाठी खूप केलं आणि ते गेल्या वर्षी लिओ क्लब ऑफ दादर माईन ह्याचे प्रेसिडेंट पण होते. फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्रामधून त्यांना आर्मी
कडनं एक पुरस्कारही मिळाला होता आणि कॅलिफोर्निया USA मधून बेस्ट सस्टेनेबिलिटी ॲक्टिव्हिटी म्हणूनही त्यांना पुरस्कार मिळाला होता. असं मी ॲडव्होकेट श्रीयस चांगले यांचं स्वागत करते आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी दोन शब्द बोलून आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन करावं. नमस्कार. मला आज इकडे इन्व्हाइट केल्याबद्दल पहिले म्हणजे मी सरांचा धन्यवाद करतो, हर्षश्री जिच्या ओळखीने मी इथे आज धन्यवाद करतो. आय थिंक मला तुम्हाला मोटिवेट करणं ह्याची गरज, हे सगळे तुम्ही जे ट्युटोरियल्स आणि दाखवले सगळे जे प्रदर्शनं दाखवले त्याच्यानंतर मला तुम्हाला मोटिवेट करण्यापेक्षा तुम्ही मला मोटिवेट केलं आहे ना, ते आधी मला इकडे नोंदूच द्यायचे की तुम्ही मला आज मोटिवेट केलं. ऑल दिस फिटनेस मी पोर्ट्रे केला त्यामुळे सर दिस हे जे आपले ट्रेडिशनल वे ऑफ फिटनेस आहे मेंटेनिंग फिटनेस आणि मग त्याच्यानंतर अदर कंट्रीजमधून आपण जे अडॉप्ट केलं आहे फिटनेस मेंटेन करण्यासाठी सेल्फ डिफेन्स अटॅक डिफेन्स जे काही मेकॅनिझम्स आहेत ते इतके म्हणजे सुंदर आहेत आणि तुम्ही जे काम करताय फॉर लास्ट 94 rather 96 years इट्स जस्ट अमेझिंग, इतकं सुंदर आहे. आणि जे मोठी माझ्या ओळखीमध्ये पर्यावरणाबद्दल बोलले त्याच्यावर मी जास्त हायलाईट करू इच्छितो की स्वप्नमाला फाउंडेशन एक NGO आहे जो मी स्थापन केला आहे. तो एक सिंग्युलर कारण म्हणजे पर्यावरण ह्याचं प्रेम हे जोपासणं आणि ते प्रेम जोपासण्यापेक्षा आज जी त्याची गरज झाली आहे पर्यावरण प्रेम जोपासण्यापेक्षा पर्यावरण संवर्धन ही एक गरज म्हणून तयार झाली आणि पुढची पिढी हे आजचं पर्यावरण बघण्यासाठी आज आपण जसं बघतोय पर्यावरणाकडे तसं त्यांनीसुद्धा बघावं या इच्छेपासून झाली. तर ते जोपासण्यासाठी एक छोटं फूल ना फुलाची पाकळी वृक्षारोपण वृक्ष संवर्धन वनसंवर्धन अशा ॲक्टिव्हिटीजनी माझं NGO काम करतं. अपार्ट फ्रॉम दॅट सर थँक्यू व्हेरी मच तुम्ही सगळ्यांनी इथे हे आपले ट्रेडिशनल जे मार्ग आहेत व्यायामाचे आणि फिटनेसचे ते जोपासले त्याच्याबद्दल तुम्हालाच थँक्यू आणि सल्यूट. ॲक्च्युली खूप सिनियर आहेत माझ्याबरोबर इथे नॅशनल खेळाडू इंटरनॅशनल खेळाडू. हे मला दोन शब्द माझे एंड करायचे पण तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी मला एक छोटासा हे फिजिक्सचं इकडे कुठलं कन्सेप्ट समजवायची जागा नाही आहे, ऑल फिटनेस फ्रीक्स इन दिस रूम, पण एक फिजिक्सचा छोटासा सिद्धांत सांगून मला हे दोन शब्द एंड करायचे. तुम्हाला फिजिक्सचा सगळ्यात छोटा द मोस्ट मायन्यूट पीस जो आपला आहे आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी बनल्या आहेत त्या एका छोट्याशा गोष्टीपासून बनल्या आहेत ज्या आपल्यापासून या टेबल या मॅट पासून या हवेमध्ये सगळीकडे आहे त्याला ॲटम म्हणतात अणू मराठीमध्ये. त्या अणूचा एक एकदम क्रेझी फॅक्ट म्हणजे अणू या गोष्टीला शास्त्रज्ञांनी सांगितलं की एक अणू जो असतो तो 99% एम्प्टी स्पेसने बनला आहे. त्याच्यामध्ये फक्त न्यूक्लियस इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे चार गोष्टी असतात आणि बाकी 99% एम्प्टी स्पेस असते. सो ह्याचा अर्थ काय होतो, एक अणू ज्याने हे समजा सर्व विश्व बनलं आहे त्या अणूमध्येच 99% रिकामी जागा आहे पण तरीसुद्धा त्या अणूपासून विश्व तयार झालं. तर आपण तर ह्या रियालिटीमध्ये राहतो आहे की जे आपण सगळं परसिव्ह करतो आहे बघतो आहे फील करतो आहे अनुभवतो तर त्या 99% ओपन स्पेस एम्प्टी स्पेसनी जर हे तयार विश्व झालं आहे तर आपण जे परस्यू करू शकतो बघू शकतो अनुभवू शकतो करू शकतो त्याच्यापासून आपण काय विश्व तयार करू शकतो याचा फक्त तुम्ही अंदाज लावा आणि ते नक्की जोपासा आणि करा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद ॲडव्होकेट श्रीयस चांगले सर की तुम्ही आम्हाला हे प्रोत्साहनाचे दोन शब्द सांगितले. आणि आता मी यानंतर मी आता आमच्या महाराष्ट्र जुडो असोसिएशनचे टेक्निकल सेक्रेटरी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू माननीय दत्ता आफ्रे सरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी दोन शब्द प्रोत्साहनाचे आम्हाला सगळ्यांना सांगावे. धन्यवाद. सर्वप्रथम मी या व्यायामशाळेतील तपस्वी देशपांडे सरांचं आणि पाटील सरांचे आभार मानतो.
या सर्व तरुण युवा क्रीडापटूंचे आभार मानतो की त्यांनी या उद्याच्या देशाच्या नागरिकांचं चांगलं उद्बोधन केलं, त्यांच्यासमोर एक चांगला पायंडा आणि एका परंपरेचं प्रदर्शन केलं. मी त्याही पेक्षा सर्वात जास्त कौतुक करेन ते मागे बसलेले पालकांचं, कारण त्यांनी त्यांच्या पाल्यांना या अशा ऊर्जेच्या ठिकाणी आणलेलं. गोष्ट अशी आहे की आज सगळ्यात मोठा शत्रू कोणता असेल या पूर्ण मानवी जीवनाचा, तर माझ्या मते तो आहे मोबाईल. आणि या मोबाईलच्या कचाट्यातून जंजाळातून तुम्ही किमान संध्याकाळचे 2 ते 3 तास तुमच्या स्वतःच्या मुलाला या मैदानात आणताय हे अप्रत्यक्षरित्या देशकार्य आहे. कारण या देशाचे हे उद्याचे भावी नागरिक जर सशक्त सुदृढ मनानं आणि शरीरानं जर होतील तरच आपला देश हा अधिक चांगल्या रीतीनं चांगल्या गतीनं पूर्ण विश्वाचं नेतृत्व करू शकेल. त्यामुळे मी सर्व पालकांचं जाणीवपूर्वक अभिनंदन करतो. या सर्व मुलांना सांगतो की आता तुम्ही जुदो खेळ पाहिला, हा जुदो खेळ पूर्ण जगभरामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय खेळ आहे. अर्थातच पहिला खेळ हा फुटबॉल आहे. मागच्या वर्षी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये जुदोसाठी 138 देशांनी सहभाग घेतलेला होता आणि यावरून सिद्ध होतं की जुदो हा खेळ या जगात नंबर 2 चा लोकप्रिय खेळ आहे. यानं शरीर तर कणखर होतं पण मन सुद्धा संतुलित राहण्याचा व्यायाम रोजच्या सरावानं होतो. तुम्हाला जर हे प्रात्यक्षिक आवडलं असेल तर तुम्ही सर्वांनी जुदोला प्रवेश घ्या, प्रॅक्टिस करा. पालकांसाठी सांगतो की 5% आरक्षण शासनानं या जुदो खेळाला फार पूर्वी दिलेलं आहे, त्यामुळं नोकरीची शाश्वती हा खेळ खेळला तर आपल्याला पाल्याला मिळू शकते. 10वी 12वीला 15 गुण हे जर त्याला काही विषयात कमी मार्क मिळाले तर ते ग्रेस मार्क्स म्हणून दिले जातात. त्यामुळं या खेळानं त्याचं भविष्यही सुरक्षित होईल. आणि हे सर्व फायदे लक्षात घेता मला असं वाटतं की तुम्ही या खेळाला प्रवेश घ्यावा. मगाशी अनुष्का ताईनं आमच्या महासचिवांची ओळख करून दिली, एक महत्त्वाची ओळख राहिलेली आहे, मी लहान मुलांसाठी सांगतो. मला सांगा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, हे कोणी म्हटलंय? लोकमान्य टिळकांचे शैलेश टिळक हे खापरपट्टू आहे. पुण्याला जो टिळकवाडा आहे जिथं लोकमान्य टिळक राहत होते तिथं आपल्या जुदोचे महासचिव शैलेश टिळक राहतात. आणि अशा मोठ्या परंपरेचे जे लोकमान्य होते आहेत त्याच परंपरेतील एक चांगला नेतृत्वाचा धडाडीचा असा पदाधिकारी या जुदोला पुढे नेतोय. मी पुन्हा एकदा पाटील सरांचे, देशपांडे सरांचे आणि समर्थ व्यायाम शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. श्रेयस्थ अतिशय चांगली संकल्पना इथं मांडलेली आहे. या वयात त्याचं काम खरंच मोठं आहे. मी श्रेयस्थ कौतुक करतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जुदो. आता जुदोवाल्यांनी आपण जय जुदो हेही म्हणायचं. थँक्यू. धन्यवाद सर, तुमच्या या मौल्यवान शब्दांनी आम्हाला सगळ्यांना खूप प्रोत्साहित केलं आहे. आणि आता मी आपल्या शिबिराचे प्रमुख पाहुणे शिवछत्रपती अवॉर्डी माननीय शैलेश जग सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन द्यावं. चौतीसाव्या
जुडो शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले समर्थ व्यायाम शाळेचे सर्व सर्व आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक असे देशपांडे सर, ॲडव्होकेट श्रेयस, या समर्थ व्यायाम जुडो क्लबचे मुख्य प्रशिक्षक माझे मित्र आणि ज्येष्ठ संघटक असलेले रवींद्र पाटील सर, माझे मित्र उदय, उपस्थित सर्व जुडो क्लबमधील माझे जुडो सहकारी, नव्याने या ठिकाणी आलेले माझे बालमित्र, त्यांच्या पालक भगिनी, आज मला या ठिकाणी उपस्थित राहण्याचा अतिशय आनंद होतो आहे. ही 97 वर्ष जुनी आणि गौरवशाली परंपरा असलेल्या समर्थ व्यायाम शाळेमध्ये येण्याचं मला भाग्य लाभलं. ज्यांच्या नावाने ही संस्था सुरू आहे ते समर्थ रामदास स्वामी. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण मनाने शरीराने कणखर बनावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात हनुमानाची मंदिरं स्थापून व्यायामशाळा सुरू केल्या आणि तोच वसा आज समर्थ व्यायामशाळा 97 वर्ष जपते आहे. मगाशी सरांशी चर्चा करत असताना मला अतिशय कौतुक वाटलं की गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र सरकारने एक क्रीडा प्रबोधिनी स्थापन केलेली आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंची किंवा तरुणांची मुलांची चाचणी घेऊन त्यांना वेगवेगळ्या खेळाचं प्रशिक्षण देऊन महाराष्ट्राचं नाव लौकिक करण्यासाठी उत्तमोत्तम खेळाडू घडावेत असा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने केला तो निश्चितच वाखाणण्यासारखा आहे. परंतु मला कौतुक या गोष्टीचं वाटलं की ही प्रथा या हनुमान व्यायाम समर्थ व्यायाम संस्थेमध्ये गेली 97 वर्ष सर राबवत आहे आणि अशा अनेक सेवाभावी संस्था आपल्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. मला वाटतं सरकारने याची योग्य ती दखल घेतली पाहिजे आणि अशा संस्थांना भरघोस मदत केली तर त्यांचं काम निश्चितच सोपं होणार आहे आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त तरुण खेळाडू आपल्याला मिळतील याची मला खात्री आहे. त्याच स्वरूपाचं काम गेली 60 वर्षाहून अधिक काळ या ठिकाणी जुडोचा क्लबच्या रूपानं सुरू आहे. त्याचे मुख्य प्रशिक्षक असलेले रवींद्र पाटील सर हे माझे जवळजवळ 40 वर्ष जुने मित्र आहेत. आम्ही बरोबर खेळत होतो. स्वतः उत्तम राष्ट्रीय खेळाडू तर आहेतच परंतु त्याचबरोबर 10 ते 12 वर्ष भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आता महाराष्ट्र जुडो असोसिएशनच्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष म्हणून आम्हाला भक्कम त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे असे रवींद्र पाटील सर या ठिकाणी 60 वर्षाहून अधिक काळ या 40 वर्ष ते स्वतः शिकवत असतील त्याच्या आधीपासून इथं जुडो सुरू आहे. त्यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी तुमच्या मुलांना पाठवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच तुमच्या मुलांचं उज्ज्वल भवितव्य या ठिकाणी घडेल आणि कारण ह्या क्लबमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडलेले आज ते या ठिकाणी संपदा संकेत यासारखे राष्ट्रीय खेळाडू उपस्थित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमची पाल्यांना नक्कीच योग्य दिशा मिळेल याची मला खात्री वाटते. फक्त एकच गोष्ट या ठिकाणी पालकांना मला सांगावीशी वाटते की तुमच्या मुलांना या ठिकाणी पाठवत असताना आनंदाने त्यांना खेळू द्या, त्याचा त्यांना आनंद घेऊ द्या. कुठल्याही प्रकारचं दडपण म्हणजे तुम्ही या स्पर्धेत खेळलंच पाहिजे, तुम्हाला लगेच पदक मिळालंच पाहिजे, तुम्हाला जुडोसला हा भेट मिळालाच पाहिजे असे कोणतीही त्यांच्यावरती दडपण ठेवू नका. जितका आनंदाने ते या ठिकाणी खेळतील तितकं अधिक उत्तम जुडो खेळाडू ते बनतील एवढंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आजचा दिवस हा भाषणाचा नाही, उपस्थित सर्व बालमित्रांना मी शुभेच्छा देतो आणि पुढील वर्षी जेव्हा मी या ठिकाणी येईन तेव्हा तुमच्यातले अनेक खेळाडू हे मला
राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेले दिसतील अशी आशा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जुडो. आता मी संस्थेचे प्रमुख कार्यवाह श्री उदय देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी माननीय ऍडव्होकेट श्रीयश चांगले यांना मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. यांना विनंती करते की त्यांनी माननीय दत्ता आफळे सरांना मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. आणि मी संस्थेचे प्रमुख कार्यवाह श्री उदय देशपांडे सरांना परत बोलवते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी माननीय शैलेश चक यांना मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. सर्व मान्यवरांना मी संस्थेचे वतीने आभार व्यक्त करत आहे आणि तसंच सर्व पालकांना विनंती करते की आपल्या शिबिरार्थींचा उत्साह वाढवण्याकरता अत्यंत चांगले असे दोन शब्द ज्यांनी सांगितले अशा सर्व मान्यवरांचा जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद व्यक्त करतो. आणि मी आता संस्थेचे प्रमुख कार्यवाह श्री उदय देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी राष्ट्रगीतासाठी हा माईक हातात घ्यावा. सर्व पालकांना ही सूचना की पुढचे 7 दिवस जर गणपतीच्या तयारीमध्ये आपण व्यस्त असलो तरी संध्याकाळी 7 ते 8 या ठिकाणी शिबिर नियमितपणे चालू राहील. 29 संध्याकाळी 7 ते 8 या वेळात या शिबिराचा समारोप होईल आणि त्याला हे शिबिरार्थी आज जे या ठिकाणी आलेत तेही प्रात्यक्षिक दाखवणार आहेत की 7 दिवसात त्यांना काय या ठिकाणी शिकायला मिळालं. राष्ट्रगीता सगळे सगळ्यांना तयार व्हायचं. एक साथ सावधानगी सावधान पाहिजे. काता जुळवायचे आहेत. हाताच्या मुठी वळलेल्या हात शरीराला लागून छाती पुढे खांदे मागे मानवर नजर समोर जनगणमन हे राष्ट्रगीत सगळ्यांनी मोठ्या आवाजात एका तालात एका सुरात म्हणायचं. एक साथ राष्ट्रगीत सुरू कर. आणि मग पालकांनी बाहेर जायचं मग मुलांना पालकांकडे सोडण्यात येईल.